संवाद मातांशी या कार्यक्रमामध्ये सर्वांचा स्वागत। समुपदेशन म्हणजे सोप्या भाषेत समजावून सांगणे। लोकांचे समुपदेशन करणे ही एक कला आहे। ICDS व आरोग्य कर्मचाऱ्यांना नेहमी वाटते की लोक आमच्या ऐकत नाही, महिलांचे समुपदेशन करतो तर त्या ऐकत नाही, मातांना जेव्हा मुलांच्या काळजीबद्दल समजावून सांगतो त्या प्रतिसाद देत नाही। परंतु खरे तर हे आहे की आम्हीच कुठेतरी समुपदेशन करण्यास कमी पडतो, आमचेच संवाद कौशल्य कमी पडते। परंतु हे कौशल्य आम्ही सर्व शिकू शकतो। मातांशी कसे बोलावे, त्यांचे कसे ऐकावे, त्यांचा विश्वास कसा जिंकावा, त्यांच्याशी वागण्याची पद्धत काय असावी जेणेकरून त्यांच्या वर्तणुकीत आणि मानसिकतेत बदल घडून आणू शकू, हे सर्व कौशल्य आम्ही शिकू शकतो। त्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे। नमस्कार, आज आपण समुपदेशनाचे कौशल्य जाणून घेणार आहोत। बऱ्याच वेळा कार्यक्षेत्रामध्ये काम करताना माता काही समस्या घेऊन आपल्याकडे येते आणि ती समस्या शोधून जर मातेला जर आपण योग्य निर्णय क्षमता जर मातेची पाडू शकलो तरच माता योग्य प्रकारचा निर्णय घेऊ शकते। मग हे समुपदेशन म्हणजे काय? तर समुपदेशन म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना, विचार, अडचणी या समजावून घेऊन त्या व्यक्तीची निर्णय क्षमता वाढविणे, या प्रक्रियेला समुपदेशन असं म्हणतात। आता आपण पहिल्यांदा नंबर एकचा भाग बघू। नंबर एकचा भाग असा आहे, लक्षपूर्वक ऐकणे व जाणणे। कार्यक्षेत्रामध्ये काम करीत असताना बहुतेक वेळा असं घडतं, आपण जास्त बोलतो आणि माता कमी बोलते। पण आता बघा, हे कौशल्य जे आहे या कौशल्यामुळे समोरची व्यक्ती जास्त बोलणार आहे आणि आपण लक्षपूर्वक ऐकू शकणार आहोत। मग लक्षपूर्वक ऐकणे व जाणणे यासाठी जे कौशल्य आहे त्या कौशल्यात थोडा आपण आता विचार करू। बघा, पहिलं कौशल्य असं आहे मूक संभाषण। आता हे मूक संभाषण जे आहे याच्यामध्ये याला आपण देहबोली सुद्धा म्हणतो। आता मूक संभाषणाचं पहिलं कौशल्य असं आहे, चेहरा हसरा व प्रसन्न ठेवणे। तर येणारी जी व्यक्ती आहे तिचे स्नेह संबंध निर्माण व्हायला मदत होत असते बघा। आता हा हसरा चेहरा ठेवणं सुद्धा कौशल्य आहे। जर समजा तुम्ही रस्त्याने चालायला जर लागले आणि तुम्हाला मी शिकवलेलं आहे की चेहरा हसरा व प्रसन्न ठेवा, मग ही व्यक्ती दिसली याच्याकडे बघूनस, ती व्यक्ती दिसली त्याच्याकडे बघूनस, मग चालणार नाही। तर हा हसरा आणि प्रसन्न चेहरा ज्यावेळेस आपण समुपदेशन करतो त्यावेळेस जर तो असला तर समोरच्या व्यक्तीचे आपले स्नेह संबंध चांगल्या प्रकारे वाढू शकतात। आता नंबर दोनचं कौशल्य याच्यामध्ये, नंबर दोनचं कौशल्य असं आहे, समपातळी व योग्य अंतर। आता बघा, समुपदेशक जो आहे आणि समुपदेशनासाठी जी व्यक्ती येणार आहे त्या व्यक्तीमध्ये आणि समुपदेशकामध्ये अंतर योग्य पाहिजे की जेणेकरून एकमेकात संवाद एकमेकाला खूप चांगल्या प्रकारे ऐकू येईल। दुसरी गोष्ट अशी आहे, समपातळी पाहिजे। समपातळी म्हणजे उदाहरणार्थ समजा समुपदेशक बसलेला आहे आणि समुपदेशनासाठी आलेली व्यक्ती जर उभी असली तर संवाद व्यवस्थित होऊ शकत नाही। मग समुपदेशकाचं काम काय येतं? त्या व्यक्तीला सुद्धा बसायला सांगणं आणि एकदा जर समपातळी झाली तर संवाद योग्य रीतीने चालू शकतो। तिसरं कौशल्य जे आहे, लक्ष देणे। समुपदेशकाने आलेल्या व्यक्तीकडे लक्ष दिलं पाहिजे। चौथं कौशल्य जे आहे ते आहे वेळ देणे। आता बघा, जर वेळ जर दिला तर समोरची व्यक्ती व्यवस्थित बोलू शकत। आता समजा ती व्यक्ती समुपदेशासाठी आलेली आहे आणि समुपदेशक जर सारखं जर घड्याळाकडे जर बघायला लागला, बघा त्या व्यक्तीच्या लगेच लक्षात येईल की यांच्याकडे वेळ नाही, म्हणून समुपदेशकाने वेळ दिला पाहिजे। पाचवं नंबरचं कौशल्य असं आहे, अडसर दूर करणे। समजा जर समुपदेशकामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये जर काही अडसर असतील, उदाहरणार्थ पाण्याच्या बाटल्या किंवा काही फाईल, तर त्यासुद्धा काय म्हणतात, दूर केल्या पाहिजेत। एकमेकाचा चेहरा एकमेकाला स्पष्ट दिसला पाहिजे। आणि शेवटचं कौशल्य याच्यामधलं आहे ते योग्य स्पर्श। आता समुपदेशक ज्यावेळेस समुपदेशन करीत असतो त्यावेळेस त्याने बाळाला किंवा आईला जर योग्य स्पर्श जर केला तर यांनी सुद्धा स्नेह संबंध वाढू शकतात। म्हणजे बघा, हे साही कौशल्य जर वापरले तर येणाऱ्या जी व्यक्ती समुपदेशनासाठी येते तिच्यामध्ये आणि समुपदेशकामध्ये स्नेह संबंध प्रस्थापित होऊ शकतो आणि स्नेह संबंध जर प्रस्थापित झाला तर समोरची व्यक्ती अधिक बोलण्यासाठी मदत करीत असते। हे कौशल्य परत एकदा आपण बघू।
मुखसंभाषणाचं पहिलं कौशल्य असं आहे चेहरा हसरावा प्रसन्न ठेवणे. नंबर दोनचं कौशल्य असं आहे योग्य अंतर समपातळी पाहिजे. नंबर तीनचं कौशल्य असं आहे लक्ष देणे. नंबर चारचं कौशल्य असं आहे वेळ देणे. नंबर पाचचं कौशल्य असं आहे अडसर दूर करणे. आणि नंबर सहाचं कौशल्य असं आहे योग्य स्पर्श करणे. हे कौशल्य जर समुपदेशन करताना आपण जर वापरले तर निश्चितच याचा फायदा स्नेहसंबंध वाढण्यामध्ये आपल्याला होऊ शकतो. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. काय म्हणते रडत माझं बाळ खूप. सासूबाई म्हणता की तुझं दूध पुरत नाही म्हणून रडत. सासूबाई म्हटलं असं नाही काही नाही रडतात वेगवेगळ्या कारणाने बाळ. तू पाजत जा पाजतेस ना तू हो. हा मग काय अडचण नाही. हा ठीक आहे ये मातेते कशीस तू चांगले ना. सासूबाई म्हणता तुझं दूध पुरत नाही म्हणून रडतो तू. हो का छान आहे सुशीला तुझं बाळ छान आहे. काय झालं बाळाला रडतो ना तू. हो का हा तू बरं झालं मी झालीस. नंबर दोनचं कौशल्य असं आहे दीर्घोत्तरी प्रश्न विचारणे. आता पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की नेमकं दीर्घोत्तरी प्रश्न कशाला म्हणतात आणि लघुत्तरी प्रश्न कशाला म्हणतात. तर बघा दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत तर ज्या प्रश्नामध्ये कोण कोठे केव्हा कसे कुणी हे शब्द येतात त्याला म्हणतात दीर्घोत्तरी प्रश्न. आणि ज्या प्रश्नात शेवट का किंवा ना शब्दाने होतो त्याला म्हणतात लघुत्तरी प्रश्न. उदाहरणार्थ आता समजा एखादी माता आपल्याकडे आली आणि त्या मातेला आपण जर विचारलं निव्वळ स्तनपान चालू आहे ना बघा उत्तर हो किंवा नाही येणार. एक तासात बाळाला दूध दिलं का उत्तर हो किंवा नाही येणार. कारण प्रश्नात शेवट जो आहे तो का किंवा ना शब्दाने झालेला आहे. पण दीर्घोत्तरी प्रश्नाचं याचं आपण रूपांतर केलं. उदाहरणार्थ बाळाचा जन्म झाल्यावर काय काय दिलं बघा आईला बोलावं लागणार की बाळा जन्म झाल्यावर माझं दूध पण दिलं सासून थोडं मध पण चाटलं. सासूनी मध चाटली जास्तीची माहिती त्यावेळेस आपल्या पुढे येईल ज्यावेळेस आपण दीर्घोत्तरी प्रश्न विचारू. त्यावेळेस तर दीर्घोत्तरी प्रश्न विचारल्यामुळे समोरची व्यक्ती येते जास्त माहिती द्यायला लागते आणि जास्त माहिती ज्यावेळेस आपल्याकडे येते त्यावेळेस समस्या शोधणं आपल्याला सहज शक्य होतं. आता बघा एक उदाहरण बघा तुम्ही समजा अंगणवाडी कार्यकर्ती किंवा सुपरवायझर आहेत. सुपरवायझर समजा दौरा करून आल्या आणि जर सीडी पीओने आज जर विचारलं दौरा केला का म्हणजे हा प्रश्न काय झाला हा प्रश्न लघुत्तरी झाला उत्तर हो किंवा नाही येईल. दौरा केला ना हा प्रश्नसुद्धा लघुत्तरी झाला उत्तर हो किंवा नाही येईल. पण बघा याचं रूपांतर जर समजा आपण दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये जर केलं की दौऱ्यामध्ये काय काय केलं आता सुपरवायझरसुद्धा जास्त माहिती द्यावी लागणार. म्हणजे याचा उपयोग असा होतो जर दीर्घोत्तरी प्रश्न जर समजा आपण जर विचारले तर समोरची व्यक्ती जास्त बोलायला लागते आणि समुपदेशकाला योग्य माहिती त्यातून मिळते. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. बाळा तुझं दूध पाजतेस ना. हो स्तनपान व्यवस्थित चालू आहे. हो बाळाला काय काय देतेस. माझं दूध पाजते आणि आता सध्या उन्हाळा आहे ना ताई सासूबाई ओरडतात सारख्या त्याचे होट कोरडे पडतात म्हणून पाणी पण पाजते. अच्छा स्तनपान कसं चालू आहे तुझं. एका बाजूने पाजायला थोडा त्रास होतो. काय होतंय असे माझ्या याला स्तनाग्राला असे तडे गेलेले आहेत ना तर पाजता येत नाही ते एका बाजूने मला व्यवस्थित एकाच बाजूने पितं ते एकाच बाजूने पाजतंय. हो ना. नंबर तीनचं कौशल्य बघू. तीनचं कौशल्य जे आहे ते आहे लक्ष निर्देशणाऱ्या प्रतिक्रिया. आता ज्यावेळेस समोरची व्यक्ती बोलत असते त्यावेळेस जर समजा आपण त्या व्यक्तीला जर लक्ष निर्देशणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या उदाहरणार्थ हू असं का अजून बघा प्रतिक्रिया जर दिल्या तर ती व्यक्ती मोकळेपणाने खूप बोलू शकते आणि आधीची माहिती आपल्याकडे येऊ शकते. आता बघा आपण फोन करतो फोनवर सुद्धा पहिल्यांदा आपण काय म्हणतो हॅलो. आणि जर समजा समोरच्या व्यक्तीकडून जर हॅलो जर आलं तर आपला संवाद चांगला होऊ शकतो आणि तिकडून जर हॅलो आलं नाही तर आपण मग इकडून हॅलो हॅलो खूप वेळेस बोलतो. म्हणजे ती व्यक्ती समोर जरी नसली तर तिच्या प्रतिक्रियेची आपल्याला म्हणजे खूप गरज भासत असते. तसंच या समोरची व्यक्ती सुद्धा जर आपण लक्ष निर्देशणाऱ्या प्रतिक्रिया जर दिल्या तिला वाटतं अरे माझं पूर्ण जे लक्षपूर्वक ऐकून राहिले आहेत. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू
तू काय काय करते दिवसभर? कामांचं म्हणतात हा सकाळची घरातली काम मॅडम. अच्छा. नेहमीची स्वयंपाक झाडलोट आहे, धुणं आहे, नंतर स्वयंपाकपाने आठवतं की मला जावं लागतं. बरं, घरीच टाकून जाते ना मग. हो का? अच्छा. मग परत येऊ? परत संध्याकाळचा स्वयंपाक, संध्याकाळची काम, परत घरातली. अच्छा. नंबर चारचं कौशल्य बघू. चारचं कौशल्य असं आहे परावर्तित संभाषण. परावर्तित संभाषण म्हणजे नेमकं काय? तर आई जे काही बोलते तेच प्रश्न रूपाने अर्थानं बदलता परत करणे, याला म्हणतात परावर्तित संभाषण. आता बघा, परावर्तित संभाषण जर केलं तर आईला असं वाटतं मी जे काही बोलले त्यांना चांगल्या प्रकारे समजलंय किंवा याचा अर्थबोध यांनी अगदी योग्य प्रकारे लावलेला आहे. उदाहरण समजा एखादी आई आली आणि तिने प्रश्न केला, तिने विचारलं आपल्याला उद्यापासून मी बाटलीने बाळाला दूध चालू करणार आहे. आता बघा, हे वाक्य आपण परावर्तित करू शकतो. बाटलीने दूध चालू करणार का? म्हणजे वाक्याचा अर्थ बदलला नाही, पण आईला मात्र अर्थबोध काय आला की यांनी जो काही म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ लावला तो योग्य प्रकारे लावलेला आहे. आणि अर्थबोध योग्य जर लागला गेला तर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं अरे मी जे काही बोलून राहिलोय ते अगदी चांगल्या प्रकारे लक्षात घेऊन राहिले आहे. तर हे वाक्य परावर्तित जर आपण जर केलं तर समोरच्या व्यक्तीला वाटतं की मी जे काही बोललो त्याचा अर्थबोध यांनी योग्य प्रकारे लावलेला आहे आणि त्याचा उपयोग ती व्यक्ती अधिक बोलण्यावर सुद्धा आपल्याला होऊ शकतो. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. ससवाई म्हणता तू मयात गेल्यावर त्याला बाटलीने दूध पाजत जाऊ. गाईचं दूध बाटलीने पाजायला काय हरकत आहे? अच्छा, म्हणजे ससवाईना असं वाटतं की बाटलीने दूध पाजायचंय गाईचं. आपण पाच नंबरचं कौशल्य बघू. पाच नंबरचं कौशल्य असं समानुभूती. समानुभूती हा शब्द कसा झाला? सम अनुभूती. आता बघा, आपण बहुतेक वेळा सहानुभूती दाखवतो. रस्त्याने समजा आपण चाललेलो आहोत आणि एखादा स्कूटरहून जर पडला तर आपल्या तोंडातून लगेच शब्द येतात चकचक किंवा अरे अरे, याला म्हणतात सहानुभूती. म्हणजे सहानुभूती बोलते घटनेवर आधारित असते बघ. पण समानुभूती म्हणजे काय म्हणणं नेमकं? तर समानुभूती म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अंतरंगातील भावना ओळखून ती बोलून दाखवणे, याला समानुभूती म्हणतात. आता बघा, त्या जो स्कूटरहून स्लिप होऊन पडलेला आहे त्याच्यावर आपण जर गेलो त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याचा जर तुम्हाला खूप त्रास होतो ना, तर ही जर अंतरंगातली भावना ओळखणं. आणि ही जर समजा भावना जर ओळखली गेली तर समोरच्या व्यक्तीला वाटतं अरे यांनी माझ्या अंतरंगातली भावना जाणलेली. आणि हे कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे बघा समुपदेशनामध्ये. आता बघा, एक आपण घटना घेऊ. कल्पना करा, मला दोन मित्र आहेत. त्यापैकी एक मित्र म्हणजे दोन्ही मित्राची मुलं परीक्षेत पहिले आलेले आणि ते पेढे घेऊन माझ्याकडे येऊन राहिले. बघा मी त्यांना रिॲक्ट कसा होतो. आता पहिला मित्र पेढे घेऊन माझ्याकडे आला, त्याने मला सांगितलं की माझा मुलगा परीक्षेत पहिला आला, हे घ्या पेढे. मी पेढे घेतले आणि मी जर त्याला जर उत्तर दिलं मागच्या वर्षी माझाही मुलगा परीक्षेत पहिला आला होता, बघा त्याला काय वाटलं. ज्या भावनेने तो पेढे माझ्याकडे घेऊन आला ती भावनाच मी ओळखली नाही, मी घटनेवर गेलो, त्याला वाईट वाटलं आणि तुम्हाला आता पुढच्या वेळेस सुद्धा आमीकडे पेढे घेऊन यायचं नाही. आता बघा, दुसरा मित्र माझ्याकडे आला, त्याचाही मुलगा परीक्षेत पहिला आलेला आहे आणि या ठिकाणी मी आता कौशल्याचा वापर करते. बघा, तो आला, त्याने मला पेढी दिले आणि मी त्याला जर म्हणलो तुम्हाला खूप आनंद झाला आहे ना, बघा त्याला खूप बरं वाटलं. कारण काय, ज्यावेळेस माझा मुलगा परीक्षेत पहिला आला होता त्यावेळेस मला आनंद वाटला होता, त्याचाही मुलगा परीक्षेत आला त्यालाही आनंद झाला, त्याच्या अंतरंगातली भावना मी ओळखली, ती बोलून दाखवली आणि याला म्हणतात सम अनुभूती. ही समानुभूती कार्यक्षेत्रामध्ये मातेला सुद्धा दाखवणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. त्यातून आपल्या लक्षात येईल की नेमकी मातेला समानुभूती कुठे दाखवावी लागते आणि कशी दाखवावी लागते. एका बाजूने दूध पाजायला लागले की दुसऱ्या बाजूने खूप दूध गळतं. हो का? त्यामुळे तुला बाळाच्या दुधाची काळजी वाटते का? आता पुढचं कौशल्य असं आहे निर्णयात्मक शब्द टाळा. म्हणजे नेमके निर्णयात्मक शब्द म्हणजे कोण कोणते? तर निर्णयात्मक शब्द म्हणजे चांगला, बरे, वाईट, व्यवस्थित, भरपूर, हे सगळे निर्णयात्मक शब्द आहे बघ. आता समजा एखादी माता आपल्याकडे आली आणि तिला आपण जर म्हणलं की स्तनपान व्यवस्थित चालू आहे ना, अरे व्यवस्थित हा शब्द निर्णयात्मक आहे. आणि हा शब्द जर वापरला गेला तर प्रश्न परत लघुतरी बनतो आणि प्रश्न जर लघुतरी झाला मातेला हो किंवा नाही याचं उत्तर देता येत नाही. आता बघा, हा व्यवस्थित शब्द मी काढून टाकतो, त्याच्याऐवजी मी याला आता म्हणजे निर्णयात्मक शब्द मी काढून टाकतो आणि दुसरा शब्द त्या ठिकाणी टाकतोय, स्तनपान कसे चालू आहे. बघा, व्यवस्थित शब्द मी होऊन गेला. आता आईला बोलावं लागेल, कारण स्तनपान आईचं आणि बाळाचं चालू आहे, ते कसं चालू आहे याची माहिती आईकडून मिळणार आहे,
पण बऱ्याच वेळा काय म्हणते निर्णय आपण घेऊन टाकतो, निर्णायक शब्द आपण वापरतो आणि आईला प्रश्न करतो स्तनपान व्यवस्थित चालू ना, मग आई पुढे हो किंवा नाही शिवाय उत्तर देता येत नाही. तर हे जर निर्णयात्मक शब्द जर आपण जर टाळले याचा फायदा काय होतो, याचा फायदा असा होतो की वाक्य लगेच दीर्घोत्तरी प्रश्न दीर्घोत्तरी बनतो आणि प्रश्न जर समजा दीर्घोत्तरी जर म्हणला मात्र अधिक बोलायला लागते. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. स्तनपान व्यवस्थित चालू आहे ना हो, आणि बाळाचं वजन चांगलं वाटतंय ना? नाही. स्तनपान कसं चालू आहे? एका बाजूने दुखत ना ताई, त्याच्यामुळे एका बाजूने पाचते. हो का? आणि बाळाचं वजन कसं आहे? पहिले 2 महिने 500 ग्रॅम वाढलं, 9 महिन्यामध्ये 300 ग्रॅम वाढलं. हो का? बघा लक्षपूर्वक ऐकणे जाणणे याचे एकंदर 6 कौशल्य आपण बघितलेले आहेत. परमेश्वरा सुद्धा आपल्याला कान 2 दिले, तोंड 1 दिलंय. कशा करता असं? तर परमेश्वराला सुद्धा वाटतं की आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, जास्त ऐकलं पाहिजे. आणि हे 6 कौशल्य जर समजा आपण जर वापरले तर माताजी तर अधिक बोलू शकते, अधिकची माहिती आपल्याकडे येऊ शकते आणि मातेची समस्या ओळखायला आपल्याला मदत होऊ शकते. उपदेशनाचा भाग 2 आपण बघू. भाग 2 असा आहे, आईचा आत्मविश्वास वाढवणे व आईला आधार देणे. आता याच्यामधलं पहिलं कौशल्य जे आहे ते असं आहे, आईच्या भावना विचाराचा तटस्थ राहून स्वीकार करणे, सहमत पण व्हायचं नाही, असहमत पण व्हायचं नाही. बघा भावना विचार ज्यावेळेस आई आपल्याशी बोलत असते त्यावेळी तिच्या भावना विचाराचा आपल्याला स्वीकार करायचा आहे, पण तो तटस्थ राहून करायचा आहे, सहमत पण व्हायचं नाही, असहमत पण व्हायचं नाही. आणि हे करण्यासाठी जर मागचे 3 कौशल्य जर समजा आपण वापरले, म्हणजे 3 कौशल्यापैकी कोणतं एक कौशल्य जरी वापरलं तरी तटस्थ राहून आईच्या भावना विचाराचा स्वीकार होऊ शकतो. ते 3 कौशल्य कोणते? एक तर वाक्य परावर्तित करणे, नंबर 2 लक्ष निर्देशणाऱ्या प्रतिक्रिया करणे आणि नंबर 3 समानुभूती दाखवणे. यापैकी एक जरी कौशल्य आपण जर वापरलं तर लगेच आपल्या लक्षात येतं की आपण तटस्थ आहोत, फक्त आईच्या भावना विचार आपण स्वीकारलेला आहे, आईशी आपण सहमत पण होत नाही, असहमत पण होत नाही. चंदा माता आपल्याकडे आली आहे, तिचं बाळ 3 महिन्याचं आहे आणि उद्या म्हणून तिला शेतावर कामाला जायचं आहे. आता बघा शेतावर कामाला जायचं म्हणून तिने घरी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी तिच्या सासूबाईने तिला सांगितलेलं आहे उद्यापासून आपण बाळावर वर्तणूक चालू करू आणि ही समस्या घेऊन ती आपल्याकडे आली. आता आपल्याला जर समजा आपण या कौशल्याचे जर वापर केले तर बघा तटस्थ राहून सुद्धा आईच्या भावना विचार कशा स्वीकारता येतात. 3 कौशल्यापैकी कोणते कौशल्य आपण वापरू शकतो? आता पहिल्यांदा आपण एक कौशल्य वापरू की वाक्य परावर्तित करणे. आता वाक्य परावर्तित करणे हे कौशल्य कसं वापरायचं आहे? तर आई जे काही बोलली तेच प्रश्न रूपाने अर्थानं बदलता परत करायचं. आईने काय सांगितलं की उद्यापासून मी शेतावर कामाला जाणार आहे आणि गाईचं दूध बाळाला चालू करणार आहे. बघा एक प्रश्न रूपाने परत करत जातं, उद्यापासून गाईचं दूध बाळाला चालू करणार का? आता बघा आपण फक्त वाक्य परावर्तित केलेलं आहे, म्हणजे आईशी आपण सहमत पण नाही, असहमत पण नाही, तटस्थ राहून फक्त आईच्या भावना आणि विचाराचा आपण स्वीकार केलेला आहे. आता दुसऱ्या नंबरचं कौशल्य आपण वापरू शकतो. दुसऱ्या नंबरचं कौशल्य कोणतं आहे? लक्ष निर्देशणाऱ्या प्रतिक्रिया. आता आई बोलली की उद्यापासून मी गाईचं दूध बाळाला चालू करणार आहे असं का? आपण फक्त प्रतिक्रिया दिल्या, म्हणजे इथे आपण तटस्थ राहिलो, आईच्या भावना विचार याचा स्वीकार फक्त आपण तटस्थ राहून केलेला आहे, आईशी आपण सहमत पण नाही, असहमत पण नाही. कौशल्य आपण वापरू शकतो समानुभूती दाखवणे. आता बघा आई आपल्याकडे आली आहे आणि तिने सांगितलं की मी शेतावर कामाला जाणार आहे आणि उद्यापासून गाईचं दूध सुरू कर म्हणून सासूबाई मला म्हणालेलं आहे. आता समानुभूती या ठिकाणी कशी दाखवता येईल? आईच्या अंतरंगातील भावना काय आहे? तर आईला बाळाच्या दुधाची काळजी वाटते. आणि हे जर आपण बोलून दाखवलं तुम्हाला बाळाच्या दुधाची खूप काळजी वाटते ना, बघा आईला लगेच लक्ष येईल आणि आणि माझी भावना ओळखली. पण या ठिकाणी आपण तटस्थ आहोत, आईशी आपण सहमत पण नाही, असहमत पण नाही. आता बघा बऱ्याच वेळा आई हा प्रश्न घेऊन आपल्याकडे येते की उद्यापासून मी शेतावर कामाला जाणार आहे आणि माझी सासू मला सांगते की गाईचं दूध चालू करा. आपली प्रतिक्रिया लगेच कशी असते? तुला सांगितलं नव्हतं की तुझं दूध 6 महिनेपर्यंत पाज म्हणून, गाईचं दूध देऊ नको म्हणून? या ठिकाणी आपण काय झालो? आपण असहमत झालो. आणि असहमत जर आपण जर झालो आई नाराज होऊन जाते बघा. आता दुसरं जर समजा आपण सहमत झालो, उद्यापासून गाईचं दूध चालू करणार का? मी पण माझ्या बाळाला गाईचं दूध चालू केलं होतं ज्यावेळेस शेतावर गेलं त्यावेळेस. बघा आता आई वेगळे वेगळे प्रश्न विचारेल आणि संवाद वेगळ्या दिशेने जाऊ शकतो. म्हणजे सहमत झालो किंवा असहमत जर झालो
तर आपण आईच्या वर्तणुकीमध्ये मतपरिवर्तन घडवून आणू शकत नाही. पण जर समजा आपण तटस्थ राहिलो, आईच्या भावना विचार तटस्थ जर स्वीकार केल्या हे कौशल्य वापरून, तर आईमध्ये आपण चांगल्या प्रकारे मत परिवर्तन घडवून आणू शकतो. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. मी त्याला आता मी मळ्यात जाते, त्याला घरी ठेवून जाते ना. सासूबाई म्हणतात त्याला आता गाईचं दूध देत जाऊ आपण. पण तुला सांगितलं ना 6 महिन्यापर्यंत फक्त निवास स्तनपान द्यायचं, असं वर्षात काही द्यायचं नाही. 3 महिन्याचा झालाय ना आता, त्याला घरी ठेवून मी शेतात जात जाणार आहे. बरं, तर मग सासूबाई म्हणतात आपण गाईचं दूध देत जाऊ त्याला. हो ना, माझ्या वेळेस तसंच केलं होतं. 3 महिन्याचं झाल्यानंतर मी ड्युटीवर जायला लागले ना, मी पण गाईचं दूध सुरू केलं होतं. गाईचं म्हणजे कोणत्या गाईचं? घरचीच गाय ना. मग आमची पण घरचीच आहे ना. हा ना, तो आता 3 महिन्याचा झालाय ना, तर मी त्याला ठेवून शेतात जात जाणार आहे घरी ठेवून. सासूबाई म्हणतात आता गाईचं दूध देत जाऊ आपण त्याला. हो का, त्यामुळे तुला काळजी वाटते का? त्यानंतरचं कौशल्य आई व बाळाच्या चांगल्या गोष्टी ओळखणे व प्रशंसा करणे. बऱ्याच वेळा बघा, आई बऱ्याच चुकीच्या पण गोष्टी करीत असती, पण काही चांगल्या पण गोष्टी करीत असते. आणि अशा वेळी जर आई आपल्याकडे आली आणि आपण जर नेमक्या आईच्या चांगल्या गोष्टी जर ओळखल्या आणि त्याची जर प्रशंसा केली, तर ह्या कौशल्य वापरामुळे स्नेहसंबंध वाढण्यास मदत होते. असं जर एखादी मागचंच उदाहरण आपण घेऊ की बाळ 3 महिन्याचं आहे, आई शेतावर जाणार आहे आणि सासूबाईने तिला सांगितलं उद्यापासून गाईचं दूध चालू कर, आणि ही समस्या घेऊन आई आपल्याकडे आली. यामध्ये चांगली गोष्ट कोणती बरं? चांगली गोष्ट अशी आहे की आईने 3 महिने आपलं दूध बाळाला पाजलंय, तर आपण लगेच बोलू शकतो की तुम्ही 3 महिने तुमचं दूध बाळाला पाजल्यामुळे तुमचं बाळ सुदृढ आहे. किंवा असंही आपण म्हणू शकतो, हे खूप तुम्ही चांगलं केलं की मला विचारायला आला. बघा, जर प्रशंसा जर केली तर आईमध्ये आणि आपल्यामध्ये स्नेहसंबंध याच्यामुळे वाढू शकतात. प्रशंसा जी ती चांगली आणि योग्य होणं गरजेचं आहे. आणि जर समजा आपण प्रशंसा जर केली तर समोरच्या व्यक्तीचे आणि आपले स्नेहसंबंध वाढू शकतात. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. हा 3 महिन्याचा झालाय आता, त्याला घरी ठेवून आता शेतात जात जाणार आहे. सासूने त्याला गाईचं दूध द्यायचं म्हणताय. 3 महिने तू तुझंच दूध बाळाला पाजलंयस ना, तेव्हा बाळ किती खेळकर झालंय, छान केलंयस तू हे. आणि आज तू माझ्याकडे आली ना, हे पण खूप चांगलं झालं. ते पुढचं कौशल्य कृतीतून मदत करणे. आता बघा, बऱ्याच वेळा आपल्याकडे येते, बाळाला घेऊन येते, आणि ज्यावेळेस आपल्याला आईची स्थिती, बाळाची स्थिती किंवा असताना योग्य पकड, यामध्ये जर समजा अंगणवाडी कार्यकर्त्यांनी, आरोग्य सेविकेने जर कृतीतून योग्य मदत जर केली, तर आईला लगेच वाटायला लागतं अरे यांनी मला मदत केली, आणि याच्यामुळे सुद्धा स्नेहसंबंध वाढायला लागतात. आता कृतीतून मदत करणे यामध्ये हे पण येतं की एका वेळेस समजा काही आई वस्तू घेऊन आली बरोबर, जर ओझ तिच्याकडे ते थोडं आपण उचललं बाजूला केलं, एवढंच काय पंखा जरी आपण चालू केला ही सुद्धा कृतीतून मदत झाली. पाणी जरी आईला प्यायला दिलं तरी ती सुद्धा कृतीतून मदत आहे बघा. आणि कृतीतून जर मदत केली तर लाभार्थीमध्ये आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचे स्नेहसंबंध निर्माण होऊ शकतात. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. हा सुशीला, तू उन्हातून आली, थोडा वेळ थांब, हा मी तुला पाणी देते. हे पाणी घे, पाणी पी, बाळ दे माझ्याकडे. हा मी घे. उपदेशनाचे एकूण कौशल्य 12 आहेत, त्यापैकी 9 कौशल्य आपण बघितले. हे 9 कौशल्य समुपदेशकाने लक्षपूर्वक ऐकणे व जाणणे यासाठी वापरायचे आहेत. आता या 9 पैकी 3 कौशल्य जे आहेत, उदाहरणार्थ मुक संभाषण, त्याच्यानंतर आईच्या किंवा बाळाच्या चांगल्या गोष्टी ओळखून प्रशंसा करणे व कृतीतून मदत करणे, हे जर कौशल्य आपण जर वापरले तर याच्यामुळे लाभार्थी आणि आपल्यामध्ये स्नेहसंबंध वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रकारची मदत होत असते. आता बघा, स्नेहसंबंध आपण वाढवले, आता हे कौशल्यसुद्धा मधून मधून वापरायचे असतात. आता त्यानंतर लाभार्थीला बोलकं करायचं आपल्याला, तर दीर्घोत्तरी प्रश्न विचारणे हे कौशल्य जर समजा आपण जर वापरलं तर बघा लाभार्थी जास्त बोलायला लागतो. त्यानंतर निर्णायक शब्द टाळणे. आता निर्णायक शब्द जर समजा आपण प्रश्नामधला टाळला तर प्रश्न लगेच दीर्घोत्तरी होतो आणि परत लाभार्थी जास्त बोलायला लागतो. म्हणजे लाभार्थीला जास्त बोलणं करण्यासाठी दीर्घोत्तरी प्रश्न विचारणे हे जर कौशल्य आपण वापरलं आणि निर्णायक शब्द टाळणे हे जर दुसरं कौशल्य जर वापरलं, बघा लाभार्थी खूप चांगल्या प्रकारे माहिती द्यायला लागतो. आता लाभार्थी माहिती देऊन राहिला आहे. आता लाभार्थी माहिती देत असताना बऱ्याच वेळा तू चुकीसुद्धा माहिती देऊन टाकतो, पण ती चुकीची जरी तू माहिती देत असला
तरी त्याच्या भावना आणि विचार याचा तटस्थ राहून आपल्याला स्वीकार करायचा असतो आणि त्याची सहमत पण व्हायचं नसतं, असहमत पण व्हायचं नसतं. आणि हे करण्यासाठी उरलेले तीन कौशल्य म्हणजे एक तर लक्ष निर्देशणाऱ्या प्रतिक्रिया किंवा वाक्य परावर्तित करणे किंवा समानुभूती दाखवणे, म्हणजे हे नऊ कौशल्य जर आपण जर वापरले तर पूर्ण लाभार्थीची समस्या आपण ओळखू शकतो. अरे लाभार्थी समस्या आम्ही ओळखली, एखाद्यास काय होतं समस्या एक दोन तीन पण येऊ शकतात, मग त्या समस्येला पण आम्हाला प्राधान्यक्रम देता आला पाहिजे की नेमकी प्राधान्यक्रम नंबर एक वर कोणती समस्या ठेवावी, प्राधान्य क्रमांक दोन वर कोणती समस्या ठेवावी आणि प्राधान्य क्रमांक तीन वर कोणती समस्या ठेवावी. म्हणजे नऊ कौशल्य वापरून आपण काय केलेलं आहे तर लाभार्थी जी समस्या आपल्याकडे घेऊन आलेला आहे त्याची मनातली समस्या आपण ओळखलेली. आता आपलं काम काय की त्याची निर्णय क्षमता वाढवणे आणि निर्णय त्याला स्वतःला घ्यायला लावणे. आता बघा पुढील तीन कौशल्य जे आहे ते समुपदेशकाला स्वतःला वापरायसाठी ते आपण बघू. समुपदेशनाचे नऊ कौशल्य वापरून समुपदेशकाने आता आईची समस्या शोधलेली. मग आता समुपदेशकाने जे पुढचे तीन कौशल्य वापरायचे ते कसे वापरायचे ते आपण बघू. पहिलं कौशल्य असं की थोडक्यात उपयुक्त माहिती देणे. आता समस्या आपल्याला समोर दिली, त्या समस्येला अनुसरून जर थोडक्यात उपयुक्त माहिती जर समजा आपण आईला जर दिली तर आई ती माहिती लगेच स्वीकारीत असते. आणि हे साधारणतः कशावर अवलंबून असतं तर बाळाच्या वयावर. समजा बाळ तीन दिवसाचं आहे, मग या काळामध्ये जर समजा समस्या समोर आली तर आईला माहिती काय द्यायला पाहिजे, ती उपयुक्त अशी जर समजा त्या वेळेचे वेळेवर उपयुक्त अशी माहिती जर समजा दिली गेली आई ती माहिती लगेच आचरणात आणू शकते किंवा निर्णय घेऊ शकते. आता बाळ तीन दिवसाचं आहे आणि आपण जर समजा सांगायला लागलो की सहा महिने पूर्ण आल्यावर घरगुती स्वच्छता पूर्ण व्हायला पुरेसा हात चालू करा, तर ही माहिती या ठिकाणी उपयुक्त नाही. म्हणून समुपदेशकाने समस्येला अनुसरून थोडक्यात उपयुक्त माहिती जर आईला दिली ती माहिती आई लगेच अंमलात आणू शकते किंवा त्या अंमलात आणण्याचा निर्णय ती स्वतः घेऊ शकते. यासाठी आपण आता एक भूमिका नाट्य बघू. सुशीला तुझी समस्या मला कळाली. तुला आता बाळ तीन महिन्याचं झालंय, तुला शेतावर पण जायचंय कामाला आणि बाळाला तुझं दूध पण पाजायचंय. याच्यासाठी तुला दोन गोष्टी करता येतील. एक तर बाळाला तुला शेतावर घेऊन जाता येईल आणि दुसरी गोष्ट बाळाला दूध काढून घरी ठेवता येईल, म्हणजे घरातली जी कोणी व्यक्ती असेल ते बाळाला वाटी तमच्याने दूध पाजतील. कसं शक्य होईल तुला? नाही ताई, शेतावर नाही त्याला नेता येणार, मळा खूप लांब आहे आमचा आणि एवढ्या उन्हामध्ये तिथे कसली सावली पण नाही, घरी कसे सासूबाई आहेत ना सांभाळायला. तुम्ही जी दुसरी गोष्ट म्हणता ना, हो हो, घरी दूध काढ माझं दूध काढून ठेवता येईल का? हो, ते दूध काढण्याचं ते सांगा मला ते कसं करायचं. बरं चालेल, मी तुला ते दूध काढा कसं काढायचं किंवा दूध काढायचं तंत्र मी तुला शिकवते. तू जी दुसरी पद्धत सांगितली की तुला दूध काढून ठेवायचं आहे तर ती गोष्ट पण अतिशय सोपी आहे. तू जेव्हा सकाळी 5 वाजता बाळाला दूध पाजायला घेतलं त्यावेळेस एका बाजूने दूध पाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने त्याचं स्तन आहे, त्याच्यामधून तू दूध काढू शकते. त्याच्यासाठी तुला 2-3 वाट्या आणाव्या लागतील. स्वच्छ वाट्या स्वच्छ असायला पाहिजे. ज्यावेळेस तू एका बाजूने दूध पाजलं तर दुसऱ्या बाजूचं जे दूध आहे ते तुला काढता येईल. स्तन असतो, स्तन थोडासा मऊ करायचा आणि दूध हळूहळू पुढे आणून ते दूध काढून तू ठेवू शकतेस. दुसऱ्यांदा जेव्हा 7 वाजता पाजायला घेशील त्यावेळेस दुसऱ्या बाजूने एका बाजूने पाजल्यानंतर दुसऱ्या बाजूचं दूध तू काढून ठेवू शकते. अशा पद्धतीने तू जर दूध काढून ठेवलं तर साधारण नॉर्मल टेम्परेचरला ते 6 तास बाळासाठी दूध राहील. आणि जर फ्रीजमध्ये ठेवता आलं तुला दूध तर ते 24 तास राहतं. पण फ्रीजमधलं दूध डायरेक्ट काढून बाळाला देता येत नाही, मग ते आपल्याला तापवता पण येत नाही. त्याच्यामुळे ते दूध आपल्याला गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये थोडा ठेवावं लागतं जेव्हा ते नॉर्मल होईल तेव्हा बाळाला पाजावं लागतं. तर अशा पद्धतीने तुला सुद्धा करता येईल. आता पुढचं कौशल्य असं आहे सोप्या भाषेत माहिती देणे. समुपदेशकाने ही जी माहिती आहे ती अत्यंत सोप्या भाषेमध्ये मातेला द्यायला पाहिजे लोक. आता सोपी भाषा म्हणजे नेमकं काय? तर सोपी भाषा म्हणजे बोली भाषा. काही काही इंग्रजी शब्द सुद्धा आपल्या भाषेमध्ये रूढ झालेले. जसं रेल्वेचा जो येण्या जाण्याचा सिग्नल आहे आपण बोलतो सिग्नल पाडला, लगेच लक्षात येतं की आता रेल्वे जाईल किंवा येईल. पण आता हेच मी मराठीत सांगतो. बघा सिग्नलला मराठी शब्द कसा आहे, अग्निरथ आमणागमन मार्गदर्शिका ताम्रपटिका पडली. आता मी जर यात सांगितलं की अग्निरथ आमणागमन मार्गदर्शिका ताम्रपटिका पडली तर ही सोपी भाषा होऊ शकत नाही जरी मराठीत असलं तरी. म्हणजे जर समजा आम्ही बोली भाषेचा जर वापर केला, बोली भाषेमध्ये जर समजा आम्ही आईला माहिती दिली तर अर्थबोध योग्य लागला जाऊ शकतो आणि आई त्याप्रमाणे कृती करू शकते. तर समुपदेशकाचं काम आहे त्याने अत्यंत सोप्या भाषेमध्ये आईला माहिती देणे. आता शेवटचं कौशल्य समुपदेशकाने वापरायचं ते असं आहे की आज्ञा न करता
एखाद दुसरी सूचना करणे. बघा बहुतेक आपण आज्ञा करीत असतो. आज्ञा कशा? बाळा जन्म आलं की तुझं दूध बाळाला पास, 6 महिनेपर्यंत फक्त तुझं दूध बाळाला पास, ह्या सगळ्या आज्ञा असतात. पण या आज्ञाच्या वेळी जर समजा आपण सूचना जर केली काय होऊ शकतं, आणि सूचना ही नेहमी सर्वसामान्य असते. उदाहरणार्थ बाळाचा जन्म झाला आणि बाळाला जर समजा आईने 1 तासाच्या जर स्तनपान दिलं, बाळाचं आरोग्य चांगलं राहतं, ही झाली सूचना. आईने जर पहिले 6 महिने फक्त आपलं दूध बाळाला जर पाजलं, बाळाचं आरोग्य चांगलं राहतं, ही झाली सूचना. सूचना जर केली तर समोरची व्यक्ती शंका विचारू शकते, आणि आज्ञा जर समजा आपण केली तर समोरच्या व्यक्तीला शंका विचारता येत नाही. मग जर समजा आम्ही आज्ञा न करता सूचना जर केली तर समोरची व्यक्ती सूचना सहज स्वीकारू शकते, तिच्या काही मनात शंका असल्या त्या शंका आपल्याला ती विचारू शकते, आणि शंका समाधान झाल्यानंतर ती निर्णय स्वतः घेऊ शकते. कामकाजी माता सुद्धा आपलं दूध बाळासाठी काढून ठेवू शकते, आणि हे दूध बाळाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अतिशय महत्वाचं आहे, म्हणून कामकाजी माताने आपलं दूध काढून ठेवण्याचं काय करतात. बघा, एकंदर 12 कौशल्य आपण बघितले. या 12 कौशल्यामधले 9 कौशल्य जे आहेत तर फक्त लक्षपूर्वक ऐकणे व जाणणे यासाठी आहेत. या 9 मधले 3 जे आहेत ते स्नेहसंबंध वाढविण्यासाठी आहेत, 2 जे आहेत मातेला अधिक बोलकं करण्यासाठी आहेत, आणि माता ज्यावेळेस बोलत असते त्यावेळेस तटस्थ राहून तिच्या भावना विचाराचा स्वीकार करणे, यासाठी परत 3 कौशल्य आपल्याला वापरावं लागतात. एक वाक्य परावर्तित करणे, समानुभूती दाखवणे किंवा लक्ष निर्देशणाऱ्या प्रतिक्रिया. आता आपण मातेची समस्या जाणली. आता समुपदेशकाने 3 कौशल्य वापरून थोडक्यात उपयुक्त सोप्या भाषेत आणि आज्ञा न करता मातेला जर योग्य सूचना केल्या तर मातेमध्ये मत परिवर्तन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. कारण या ठिकाणी निर्णय जो आहे माता स्वतः घेऊ शकते, आणि स्वतः जर मातेने जर निर्णय घेतला हा निर्णय चिरकाळपर्यंत टिकून सुद्धा राहू शकतो. योग्य समुपदेशन जर समाधान तिचं जर केलं तर त्या मातेची निर्णय क्षमता त्यामुळे वाढेल, आणि माता सुद्धा स्वतः निर्णय घेईल की ज्याच्यामुळे स्तनपान आणि शिशुपोषण हे शिफारसीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू शकेल.